आणि मुंबईतल्या एका वाहतूक पोलिसानं असं एक कृत्य केलंय ज्याला मुजोरी म्हणावी की मूर्खपणा हेच कळत नाहीये. मंत्रालयाच्या मागच्या गल्लीमध्ये इलेक्ट्रिक कारसाठी एक चार्जिंग पॉईंटची व्यवस्था करण्यात आली आहे. तिथे चार्ज करत ठेवलेली गाडी या पोलिसांनी टो करून नेली. प्रभात तिवारी या गाडी मालकाचं नाव आहे, त्यानं हा व्हिडिओ एक्सवर पोस्ट केलाय. प्रभातनं जेव्हा या कारवाईवर आक्षेप घेतला तेव्हा या पोलिसानं त्याला मुजोरपणा उत्तरं दिली, तुझ्यासारखे इथे खूप येतात अशीही उत्तरं दिली गेली. प्रभातच्या ट्विटवर पोलिसांनी मोघम उत्तर दिलंय, पण या वाहतूक पोलिसावर कारवाई केली का आणि जर केली नसेल तर ती कधी करणार याबाबत मात्र मुंबई पोलिसांकडून कोणतंही उत्तर मिळालेलं नाहीये. ईवी चार्जिंग स्टेशन उधर है, इन्होंने जबरदस्ती वहां से मेरी गाड़ी को चार्जिंग के साथ खींच लिया. ये देखिए, ये चार्जिंग का पिन भी बाहर लटका हुआ है, ये देखिए. ये चार्जिंग का पिन भी बाहर लटका हुआ है और इन्होंने मेरी गाड़ी खींच लिया और अब मुझे बता रहे हैं कि मेरे जैसे बहुत सारे लोग आते हैं. ये मेरी गाड़ी इन्होंने चार्जर का पिन के साथ बाहर खींच लिया. गाड़ी में कोई भी नुकसान होगा इनकी पगार से काटा जाएगा. एकीकडे इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी सरकार प्रयत्न करते तर दुसरीकडे पोलिसांची ही कृत्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.